वीर आहे, त्यांनी अनशन सुरू केलेलं आहे, पाणी ते पित नाही आहेत, प्रकृती त्यांची खालावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करावा, निर्णय घेण्याकरता तातडीने गांभीर्य त्यांनी शासनाने ओळखावं आणि म्हणून राज्यपालांनी मध्यस्थी करावी. त्याचबरोबर केंद्र शासनालासुद्धा राज्यातल्या विद्यमान परिस्थितीबद्दल अवगत करावं. नाही आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाही आहे, तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याच्यात मार्ग कसा काढायचा हे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. आज आम्ही सन्माननीय राज्यपालांना भेटून त्यांना विनंती केली आहे की त्यांनी या सर्व परिस्थिती जी गंभीर झालेली आहे, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती फार अतिशय गंभीर आहे, त्यांनी अनशन सुरू केलेलं आहे, पाणी ते पित नाही आहेत, प्रकृती त्यांची खालावलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करावा, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला त्याच्यामध्ये निर्णय घेण्याकरता तातडीने गांभीर्य त्यांनी शासनाने ओळखावं आणि म्हणून राज्यपालांनी मध्यस्थी करावी. त्याचबरोबर केंद्र शासनालासुद्धा राज्यातल्या विद्यमान परिस्थितीबद्दल अवगत करावं अशा प्रकारची विनंती सन्माननीय राज्यपालांना मी केलेली आहे. आज सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाही आहे, तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याच्यात मार्ग कसा काढायचा हे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. विधिमंडळाचं अधिवेशन राज्यामध्ये तातडीने बोलवावं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय, एकीकडे आज प्रकाश सोळंकेंच्या घराला आग लावलेली आहे, त्यांच्या गाडीवर तिथे काही ठिकाणी दगडफेक होते आहे, काही ठिकाणी परिस्थिती चिघळत चाललेली आहे, हाताबाहेर चाललेली आहे आणि म्हणून तातडीने अधिवेशन बोलवावं, लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि सरकारने या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी विनंती आहे. आणि जरांगे पाटलांनाही विनंती आहे की त्यांनीसुद्धा थोडंसं मदत करून याच्यामध्ये आपल्याला थोडीशी काळजी, प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आम्हा सर्वांना त्यांची गरज आहे, महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो आहे आणि म्हणून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी आमची विनंतीला मान देऊन त्यांनी अनशन सोडवावं अशी विनंती आमची.